पुढची बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे. वेस्ट इंडिजच्या विरोधातील वनडे मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघानं वेस्ट इंडिजचा 107 धावांनी मोठा पराभव करत मालिकेत 1-1 बरोबरी मिळवली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतानं 387 धावांचा डोंगर उभारला होता. वेस्ट इंडिजनं सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्याप्रमाणे भारतीय फलंदाजांना गोलंदाजीसमोर हैराण करण्याचा वेस्ट इंडिजचा इरादा या सामन्यात मात्र यशस्वी झाला नाही, कारण भारताच्या KL राहुल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीतील दोघांनीही शतकी खेळी केल्या. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी तब्बल 227 धावांची भागीदारी केल्याचं पाहायला मिळालं. वेस्ट इंडिजला KL राहुलच्या रूपात पहिलं यश मिळालं, पण तोपर्यंत त्याचं शतक पूर्ण झालं होतं. त्यानं 102 धावा केल्या तर रोहित शर्मानं 159 धावा करत विंडीजच्या गोलंदाजांची हवाच काढून घेतली. विराट कोहलीची बॅट मात्र आजही तळपली नाही. पोलार्डनं त्याला पहिल्याच चेंडूवर बाद करत मोठं यश मिळवलं, पण विराट लवकर बाद झाला असला तरी भारताच्या तरुण पिढीनं जबाबदारी खांद्यावर घेतली आणि डाव पुढं नेला. श्रेयस अय्यरनं पुन्हा एकदा चांगली खेळी केली आहे. 32 चेंडूंमध्ये फटकेबाजी करत त्यानं 53 धावा केला, तर पंतनं अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन केलं. पंतनं 16 चेंडूत 39 धावा केल्यात. त्याचबरोबर भारतानं 388 धावांचं आव्हान विजयासाठी वेस्ट इंडिज समोर ठेवलंय. वेंडीजकडून कोट्रेलनं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विंडीजच्या फलंदाजांनी देखील धावा केल्या, पण त्यांना विकेट टिकवता आल्या नाहीत. विंडीजचा संपूर्ण संघ 280 धावात गारद झाला. भारताकडून कुलदीपनं वनडे क्रिकेटमधील दुसरी हॅट्रिक घेतली आहे. त्याच्यासह शमीनंही 3 विकेट घेतल्यात. विंडीजकडून होप आणि पुरन यांनी चांगली खेळी करत अर्धशतकी कामगिरी केली, तर पॉलनं 46 धावा केल्यात, पण विजयी कामगिरी त्यांना साकारता आली नाही. 159 धावांची खेळी करणारा रोहित सामनावीर ठरलाय.